अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळघी या गावात एम्पथी फाउंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेचा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एम्पथी फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त राजेश झेडा होते। तर या फाउंडेशनचे संचालक जी पी शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर सुंदरेश्वरन, प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश झोरे तसेच माजी अभियंता जे के चौहान, जामनेर पंचायत समिती सभापती नीता पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी गावकरी आणि याच्यात सीएसआर फंड पाहूनसारखे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून तर हे होणार आहे, परंतु आपणही गावाचे नागरिक म्हणून सरळ हाताने मदत करावी आणि आपण शैक्षणिक साहित्य निश्चितचपणे एवढी जे वास्तू या गावाचं वैभव इथे उभं राहिलंय निश्चितच याच्यामध्ये आपण सारेजण भरत टाकू आणि मुलांची गुणवत्ता आपल्याला वाढवायची। मी शिक्षकांना विनंती करणार आहेत की पूर्वीचे शिक्षकांच्या काळचे आम्हाला आठवतात, दामू गुरुजी म्हणजे सेनापती बापट, बाराखडी एक दोन ठरलेले विषय असायचे आणि मग कुठेतरी व्यस्ती शिक्षक आम्हाला लाभलेले होते। त्या मानानं आमचे काही शिक्षक चांगलेही होते, परंतु आताची जी पिढी आहेत शिक्षकांची ग्रॅज्युएशन झालेले आहेत, चांगले चांगले स्पेशल विषय त्यांच्याकडे आहेत, सायन्स सारखे विषय आहेत, गणित सारखे विषय आहेत आणि हे जर आपण ज्ञानदानाचं काम जर व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं या जिल्ह्यामध्ये आपली शाळा नंबर वन राहिल्याशिवाय राहणार नाही। पालकांचं सहकार्य आपल्याला लागेलच, परंतु आपली तेवढीच मदत आपल्याला लागणार आहे आणि आपण निश्चितच गुणवत्ते कशी वाढेल याची जबाबदारी आपल्या तुम्हा आम्हा सर्वांवर आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, माननीय भाऊंना आपल्याला ऐकायचं आहे। पुन्हा एकदा सर्वांचं मी एम्पथी फाउंडेशनचं आणि भाऊंचं आभार मानतो। विद्यार्थी मित्र, या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि पत्रकार मित्र, आज पाहतीसाठी या गावासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। एम्पथी फाउंडेशन त्याचे मोरे मॅनेजर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। हे एम्पथी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या अर्थसहाय्यातून आपण एक सुंदर अशी इमारत या ठिकाणी वास्तू उभी केलेली आहे। खरं म्हणजे मला वाटतं जिल्ह्यामध्ये नसेल जिल्हा परिषदेची शाळा कुठे, अशी शाळा आपण आज सर्व सोयीनी उपलब्ध अशी म्हणजे टॉयलेट बाथरूमपासून पिण्याच्या पाण्यापासून सगळी व्यवस्था बघितली, अतिशय अद्ययावत अशी म्हणजे एखादी प्रायव्हेट शाळा आपण जी बघतो खाजगी त्याच्यापेक्षाही सुंदर अशी शाळा तशी इमारत आपल्याला एम्पथी फाउंडेशनने बांधून दिलेली आहे। त्यासाठी लागणारं अर्थसहाय्य पैसे त्यांनी सर्व पैसे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मनापासून आभार एम्पथी फाउंडेशनचे या ठिकाणी मानतो। शाळेची पूर्वीची परिस्थिती आपल्याला माहीत आहे, तिथे कशी वास्तू होती, कशी शाळा होती, पावसाळा आला की काय मुलांचे हाल व्हायचे,
कौलं होते तर भिंती नव्हत्या, भिंती होत्या तर प्रति पत्र नव्हते, कौलं नव्हते, अतिशय वाईट अवस्था शाळेची होती. शाळेमध्ये साप निघायचे आणि अतिशय वाईट परिस्थितीत बिकट परिस्थितीमुळे मुलांनी शिक्षण त्या ठिकाणी घेतलं. खरं म्हणजे शिक्षण घेत असताना एक वातावरण असायला पाहिजे शाळेत, अन्यथा बसायला नीट जागा नाही, खाली फरशी नाही, वरती छत नाही, कधी कधी बाजूला भिंती नाहीत, आणि अशा परिस्थितीमध्ये मग शिक्षकांनाही स्वारस्य शिकवायला येत नसतं, मुलांनासुद्धा ज्ञानार्जन करून घ्यायला आवडत नसतं, त्यांचंही मन तिथे रमत नाही. आपण अनेक शाळा बघतो, म्हणजे आजही काही सगळी परिस्थिती अनुकूल असं मी म्हणणार नाही. आत्ताच मी श्री मोरेंना म्हटलं की तुम्ही लोहाऱ्याचंही आपण कमिटमेंट केलेलं आहे, तिथे आम्ही कुदळ मारलेली आहे, लोहाऱ्याची शाळा आम्हाला पूर्ण करायची आहे. ही शाळा झाल्यावर लगेच लोहाऱ्याच्या शाळेला आम्ही सुरुवात करतो आहोत, अशी जी मार्ग आपण तिथेही मानतो आहोत. हेमपती फाउंडेशन कोटी फाउंडेशन आहे. समाजातील काही मोठ्या लोकांनी मुंबईच्या, दिल्लीच्या, बँगलोरच्या, देशभरातल्या एकत्रित येऊन ही फाउंडेशन त्यांनी उभी केली आहे. मग डोळ्यांचे ऑपरेशन्स, चष्मे देण्याचं काम, लाखो लोकांना आपल्या कॅमेरे चष्मे द्यायचं काम ते करतायत, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहेत. 200 शाळा त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने 200 शाळा त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत, यापेक्षाही मोठ्या दुप्पट मोठ्या शाळा त्यांनी बांधून दिलेल्या आहेत. आणि एक समाजाला जे उपयोगी आहे अशा गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो, मग वैद्यकीय मदत असेल, शैक्षणिक मदत असेल, याकडे त्यांचा अधिक कल आहे. मायनीगाव ज्या वेळेला दाबलं गेलं होतं, पूर्ण भूसंकलन त्या ठिकाणी झालं होतं, त्यावेळेला पूर्ण गाव त्यांनी नवीन बसून दिलं होतं त्या ठिकाणी, त्यालाही मोठी मदत त्यांनी केलेली होती. आणि म्हणून एक चांगलं समाजसेवेचं काम हे फाउंडेशन या ठिकाणी करते. आणि त्यातूनच मी त्यांना आता म्हटलेलं आहे की तुम्ही 200 बांधलेल्या आहेत, 10 तरी आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही आम्हाला बांधून द्या. आता सध्या लोहाऱ्यापर्यंत काम थांबलेलं आहे, पहिली शाळा आपली पाळीची झाली. आणि खरं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, माळी यांनी आता भाषण केलं, कार्यक्रम सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, सभापती सगळेच आहेत, आणि खूप पाठपुरा आपण या ठिकाणी केला. कधी कधी मला राग यायचा, दीपक आहे, आमची माळी आहेत, सगळे सोनवडे सगळ्यांनी मला कधी कधी राग यायचा याचा की किती फॉलोअप करायचा, किती मागे लागायचं. बाकी शिकायच्या शाळा तशाच आहेत, परंतु त्यांनी त्याच्या पिछा पुरवून ही शाळा शेवटी माझ्याकडून मान्य करून घेतली. रामेश्वरने त्या ठिकाणी सुचवलं की आपण एमपटी फाउंडेशनला सांगू, म्हटलं ते फक्त चष्मे देतात, मेडिकल कॅम्प करतात, नाही म्हणजे शाळाही बांधतात. रामेश्वर माझ्याबरोबर मुंबईला असतो, त्यांनी त्यांना सांगितलं, विनंती केली, त्यांनी ती मान्य केली, आणि आज अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी आपल्यासमोर दिसते. यात आमचे विद्यार्थी शिक्षण घेतील निश्चित, त्याचा खूप मोठा फायदा त्यांना पुढे भविष्य काळामध्ये या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांना हेवा वाटावा अशी जी इमारत आहे. आपल्याला आठवत असेल बाबासाहेब नेहमी म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. 2 रुपये जर तुम्ही कमवत असाल तर 1 रुपयाचे पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकर घ्या. वेळप्रसंगी अर्धपोटी उपयोगी राहा, परंतु या ठिकाणी मुलांना शिकवल्याशिवाय राहू नका हे बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, 70-80 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि आज आपण बघतोय की शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय आपल्यासमोर नाही आहे. आज अनेक विद्यार्थी आहेत, वाड्यावरचे आहेत, पाड्यावरचे आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, दलित आहेत, की शिक्षणामुळे त्यांचं जीवनमान उंचवलेलं आहे, शिक्षणामुळे त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. परंपरागत वर्षानुवर्षे किती दिवस आम्ही आमच्या घरचे कामं करू, कधी म्हशी चालणार, किती दिवस बकऱ्या चालणार, किती दिवस त्या शेतामध्ये जाणार, 10 एकर शेतीची 5 एकर झाली, 2 भाऊ झाले, 5 एकर 3 झाले, 1.5 एकर झाली, 1.5 मध्ये आता 1.5 एकर करायची सोय झालेली. आता काही काही स्क्वेअर फुटर काम आलं आमच्याकडे, काही काही की आता 1 एकर राहिला, 1.5 एकर राहिला, तर मग आता 4 भाऊ 3 भाऊ आहेत, पडून घ्या आता स्क्वेअर फुटर मधून घ्यायचा, तू 5000 स्क्वेअर फूट तू घे 5000, म्हणजे शेतीचे प्लॉट पडायची वेळ आमची आलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं शिक्षणाशिवाय तर पर्याय नाही. जोपर्यंत आपण मुलांना शिकवणार नाही, सुशिक्षित करणार नाही, सुसंस्कृत करणार नाही, तोपर्यंत त्यांचा भविष्यकाळ त्यांचा उज्ज्वल होणार नाही. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की आता आपण चांगली वास्तू या ठिकाणी निर्माण केलेली आहे, चांगलं शिकवा, मुलांना मोठं करा. त्याचबरोबर शिक्षकही या ठिकाणी आहेत आणि याबरोबर आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे. मी बघतो अनेक ठिकाणी तसे चांगलं शिक्षण दिलं जात आहे. कॉन्व्हेंटच्या मुलांना जे येणार नाही प्रायव्हेट शाळेमध्ये जामनेरच्या, ते विद्यार्थी पहिली दुसरी ते तिसरीतले असं गल्लीत इंग्रजीमध्ये बोलत आहेत, इंग्रजी वाचत आहेत, त्यांना सगळे शब्द माहिती आहे, त्यांचा अर्थ माहिती आहे,
इंग्रजी बोलायला किंवा चांगलं हुशार व्हायला की इंग्रजी शाळेतच जायला पाहिजे का? मला वाटतं अशी काही आवश्यकता नाही आहे, काही गरज नाही आहे. तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन सुद्धा चांगलं शिकू शकतात, चांगलं वाचू बोलू शकतात. मी कर्णफाटा वगैरे आमच्याकडे गावाबद्दल सांगायला हरकत नाही, पाथोर तालुक्यात एक शाळा आहे, काय विद्यार्थी त्या ठिकाणी, काय शिक्षक मेहनत करतात, अक्षर नजर लागावी असं काम त्या शिक्षकांचं त्या ठिकाणी. माझी अपेक्षा हीच आहे आपल्याकडून. आम्ही चांगली इमारत तुम्हाला करून दिलेली आहे, पण नुसत्या इमारत करून भिंती टाकून रंगरंगोटी करून त्याचा फार उपयोग होणार नाही. निश्चित वास्तू चांगली झालेली आहे, एक वातावरण आम्ही निर्माण करून दिलेलं आहे, पण शिक्षकांची जबाबदारी तर अधिक वाढलेली आहे. आपण मुलांना कसं शिकवणार आहात, त्यांना कसं तयार करणार आहात, आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपण बघितलं असेल समाजामध्ये आजकाल डॉक्टर असतील, शिक्षक असतील, त्यांच्याविषयीचा मान सन्मान दिवसोदिवस कमी होत चाललेला आहे. मला आठवतं मी शाळेमध्ये होतो, जिल्हा परिषद शाळेतच होतो मी जामनेरला. माझ्याकडे कोल्हे गुरुजी म्हणून होते पूर्वी, फैजपूरला ते आजही आहेत, सोमा डुबा कोल्हे. ते मला पहिल्या वर्गापासून शिकवायला होते. मला आजही ते आले भेटले, मी फैजपूरला गेलो, रावेरला गेलो, भेटले की मी त्यांचे पाया पडतो आदराने. माझ्या घरी ते येतात, मी त्यांना आदराने जेवणाचं विचारतो, त्यांना थांबवून घेतो. म्हणजे त्या पहिल्या वर्गातला, म्हणजे मी 50 वर्षापूर्वी तर बोलतोय आणि तेव्हापासून त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर आहे तो आज सुद्धा आहे. पण त्याचं कारण काय? साने गुरुजीत आपल्याला उदाहरण देतील, अनेक गुरुजन असेत, अनेक गुरुजी असेत पूर्वीचे की त्यांच्याविषयी आजही आमच्या मनामध्ये आदर आहे. मला वाटतं हा आदर प्रत्येकाविषयी असला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. पगार आम्ही घेतोय, शेतोय शाळेवर, आमची ड्युटी आहे म्हणून मी ड्युटी करतो असं नाही, तर तुम्हाला या देशाचं भविष्य घडवायचं आहे, या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं आहे. एखादा शिक्षक चुकीचा निघाला तर पूर्ण ती पिढी बर्बाद होती, तो वर्ग पूर्ण बर्बाद होतो. पहिल्या वर्गापासून जर त्याची लाईनच चुकली तर मग पुढे त्याचं काय? ते शेवटी लहान मुलं यांना घडवावं लागतं आणि ते घडवण्याची काही वेळ असते. तुम्ही म्हणाल चौथी पाचवीपर्यंत ठीक आहे, होऊन गेला तर पाचवीपासून चांगले शिक्षक आले. मला वाटतं त्याचा बेस चांगला असला पाहिजे, त्याचा पाया चांगला असला पाहिजे. इमारतीमध्ये जर आपण पायाच खराब केला आणि वरती लय मोठे बदले उभे केले, दरमळून जाईल ना, थोडासा पाणी पाऊस झाला, पाऊस वारावर झाला तर इमारत दरमळते. बघतो आपण मोठमोठे इमारती कोल्हे सोडतायत, त्याचा हात त्याचा अर्थ हात आहे की त्याचा पाया वाईट आहे, त्याचा पाया खराब आहे. आणि म्हणून मला वाटतं की पाया जर चांगला असेल, त्या विद्यार्थ्यांना आपण बालवाडीपासून पहिलेपासून जर शिक्षण चांगलं दिलं तर मला वाटतं हे विद्यार्थी पुढे जाऊन खूप मोठे होणार आहेत, देशाचे आदर्श ठरणार आहेत, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल राहणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शिक्षकांना मी विनंती करेल की आता आपली जबाबदारी या ठिकाणी मोठी आहे. आणि त्याचबरोबर समाधान मौर्य सांगितलं, माळींनी सांगितलं या ठिकाणी माजी सरपंचांनी की गावकऱ्यांची जबाबदारी आहे. एकदा इमारत दिली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. आता या ठिकाणी मी आलो रस्त्याने, मला मुद्दाम पायी चालवत आणलं यांनी, मला नंतर कळालं. मी म्हटलं गाडी घेऊन जाऊ लांब आहे, नाही नाही चला लेझी माय घर माझ्यासमोर उभे करून बोलायला पाच पंचवीस. मी आलो पॅन्ट वर करत करत इथपर्यंत आलो, मला कळालं. आता इमारत चांगली झालेली आहे, रस्ते चांगला असला पाहिजे. मी जे के जवान साहेबांना बोललो, शिक्षक सभापती या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना मी म्हटलं हे सगळं चांगलं झालं, पण हे सगळे घाण पाय आत गेले, गारा पाण्याचे फोकुट्याचे, मग काय होईल शाळेची अवस्था? म्हणजे ते ब्लॉक बसायची व्यवस्था लगेच करा, सुंदरशी ब्लॉक रंगीबेरंगी या ठिकाणी बसून घ्या, फ्रीमायचं चांगलं होईल इथलं. अरे अगदी मुलांना असं वाटलं पाहिजे की मी घरी जाणार नाही, मी शाळेतच थांबतो, अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी त्यांना तयार करून दिली पाहिजे. गेटपर्यंत आपण आता चांगलं हो गेटपर्यंत रस्ता चांगला करून देऊ, झालंय वॉल कंपाऊंड आपल्याला पाहिजे. आता हळूहळू घ्या जरा धमाधमा कर, बाजूचे गावाले मला मतदान करणार नाही की एकच गाव आहे का तुम्हाला? चला गाव मिळून आपण करतात, चांगलं आहे. गावाचा सुद्धा काहीतरी वाटा याच्यामध्ये पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. लोकांचा सहभाग याच्यामध्ये पाहिजे, नुसतं एम्पथी फाउंडेशन येईल करून टाकेल, आमदार ते करून टाकतील, जिल्हापर्यंत करून टाकतील, पण एवढं सगळं सुंदर करत असताना मला वाटतं गावाचा वाटा त्याच्यामध्ये पाहिजे, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे. तेव्हा आपल्याला आपुलकी वाटते की नाही नाही माझे 1000 रुपयाचे टाकले, माझे 500 रुपयाचे टाकले, मी 100 रुपयाचे दिलेले आहेत. ही इमारत चांगली राहिली पाहिजे, इथलं प्रिमायसेस चांगलं राहिलं पाहिजे, इथली झाडं जगली पाहिजे, हे केव्हा वाटतं? जसं स्वतःचं आपलं घर असलं की आपण किती व्यवस्थित ठेवतो, किती डागडुजी त्याची करतो, पावसाळ्यात गळणार नाही, त्याला कुठे दिमक लागणार नाही, त्याला कीड लागणार नाही, लाकडाला वाळवी लागणार, सगळी काळजी आपण घेतो की नाही? ते घेतो, पण तेच बाहेर आलं की घेतो का? आपण घरामध्ये आपण कुठे तंबाखू करून थोकतो का? पचन घरात भिंतीवर नाही, पण बस स्टँडवर गेलो तहसील कचेरीत गेलो तो का? कुठे सार्वजनिक ठिकाणी आपण गेलो, किती इमारत चांगली बांधा,
लगेच आपण थुंकतो इथे, घरावर थुंकतो का भिंतीवर आपण आपल्या? नाही थुंकत. पण हा फरक आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तुमचा काहीतरी सहभाग त्याच्यामध्ये होईल, 500 रुपये 100 रुपयाचा जरी माणूस असेल तो देईल, 1000 रुपये देईल, त्यावेळेला तुम्हालाही वाटेल की बाबा माझा याच्यामध्ये काहीतरी वाटा आहे. खारीचा का असेल ना, तो वाटा माझा त्यात आहे. पण तेव्हा कुठेतरी आपण त्याची काळजी घेऊ. आणि म्हणून नुसतं आम्ही बांधून चालणार नाही, आम्ही करून चालणार नाही, आपलाही थोडाफार त्याच्यामध्ये वाटा आपण टाकणार आहात. तुम्ही मला सांगितलेलं आहे याच्यामध्ये अजून आपल्याला अनेक गोष्टी लागणार आहेत, त्या आपल्याला करून द्यावं लागणार, उपलब्ध करून द्यावं लागणार, त्या आपण सर्वांनी या ठिकाणी कराव्यात अशी विनंती मी आपल्याला या प्रसंगी करतो. आज वरुणराजाने मेहरबानी केलेली आहे, पाऊस चांगला पडतोय, अजून थोडं धरणा भरण्यासाठी पाऊस लागणार आहे, आपल्याला पाणी लागणार आहे, वाघूरमध्ये पाणी यावं लागणार आहे. ते मला वाटतं यावर्षी चांगलं येईल, पिकांची परिस्थिती चांगली आहे, काही फार मोडीगिडी आले नाहीत. आता पुढचाही येणारा 2-3 महिन्याचा काळ चांगला जाओ अशी परमेश्वर आपण निश्चित प्रार्थना करूया. आज जवळपास 4.5 वर्ष मला या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2.5 महिने आता निवडणुकीला राहिलेले आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 5 वंदा मी आमदार या ठिकाणी झालो, 5 वंदा मला मंत्री व्हायची संधी मिळाली. आपण बघताय त्या 5 वर्षाच्या काळामध्ये शासनाने असेल, केंद्र शासनाने असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, खूप चांगली कामं या ठिकाणी झाली. मोदीजींनी इतके चांगले निर्णय केंद्रामध्ये या ठिकाणी घेतलेत आणि त्याचंच बक्षीस आपण दिलेलं आहे सरकारला की आपण 303 खासदार या ठिकाणी यावेळेला केंद्रामध्ये घेऊन गेलो. म्हणजे उच्चांक झाला यावेळेला, एखाद्या पक्षाला बहुमत हा उच्चांक झाला. 303 खासदार जे कोणाचे ध्यानीमनी नव्हते एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण त्या ठिकाणी निवडून दिले. महाराष्ट्रामध्ये 841 खासदार हे आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद निश्चित आम्हाला आहे, पण त्यामागे मोदींची मेहनत आहे, सरकारची मेहनत आहे, त्यांचं काम आहे हे निश्चित आहे. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये दुसऱ्यांदा ज्या वेळेला आपण निवड देतात, लोक यावेळेला म्हणायचे की पूर्वी मोदींची लाट होती. खरंय, त्यावेळेला खूप लाट होती, खूप लोक तरुण उत्साहाने पळायचे, धावायचे, झेंडे घेऊन पळायचे. पण यावेळेला सगळे म्हणायचे आमचे काँग्रेसचे मित्र की यावेळेला मागच्या सरकार नाही म्हणतो तुमचा बरं बघू. तरी मी दाव्याने सांगायचो की 40 च्या खाली 1 सीट घेणार नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बघितलं असेल सगळ्या चॅनलवर 40 च्या खाली 1 आले तर म्हटलं मी जबाबदार. एक सांगणार एकमेव माणूस होता मी महाराष्ट्रामध्ये. आपण 41 जागा आपण त्या ठिकाणी घेतल्या, तुम्ही सर्वांनी भरभरून मतदान त्या ठिकाणी. आणि त्याचं कारण हेच आहे की सरकारने जी 5 वर्षामध्ये कामगिरी केली, कामं केले, त्याच्यावर त्याला तोंड नाही. की सामान्य माणूस, शेवटचा माणूस, दलित असेल, पदल असेल, वाड्यावरचा आहे, वस्तीवरचा आहे, आदिवासी आहे, त्या माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवू, अंत्योदय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवू की शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे. देशाचा विकास केव्हा होईल? गर्भ श्रीमंत लोक श्रीमंत होतील, उद्योगपती होतील, व्यापारी होतील, सगळेच होतील. एकाचे 4 कारखाने होतील, एकाचं 4 दुकानं होतील, मोठे 10 गोडाऊन होतील, ते तर मोठे होतील. रस्ते होतील, विमानं चालतील, एअरपोर्ट होतील, पण शेवटी देश श्रीमंत केव्हा होईल? तर ज्या वेळेला शेवटचा माणूस आहे, झोपडीतला माणूस आहे, त्याच्यापर्यंत शासनाच्या सगळ्या योजना जाऊन पोहोचतील, त्याला घर होईल, त्याच्या घरावर छत होईल, त्याला गॅस मिळेल, त्याला शौचालय मिळेल, त्याला आरोग्याच्या सोयी होतील, रस्ता त्याच्या घरापर्यंत जाईल, त्याचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत देश संपन्न झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी शेवटच्या माणसाचा विकास 2022 पर्यंत आपण सांगितलं की एकही माणूस असा राहणार नाही राज्यामध्ये, देशामध्ये, की त्याला घर नाही स्वतःच. 2022 वर्ष राहिले, किती घरकुल आपण बांधतोय दररोज, आता योजनावर योजना चाललेल्या आहेत. शेवटच्या प्रत्येक माणसाला आपण घर देणार आहोत, ज्याला झोपडा आहे, त्याच्या घरात दुसरे पत्र आहे, ज्याला भिंती नाही घराला, त्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या जागेमध्ये तिथे असेल तर, नसेल तर शासन जागा देईल, गावठाण घेऊ, बाहेरान घेऊ, ती नसेल तर त्यांनी जागा विकत घ्यायची, शासन त्याला विकत घ्यायला पाहिजे, शासन विकत घेऊन देईल जागा, त्याला प्लॉट घेऊन देईल आणि त्याच्यावर घर बांधेल. पण या समाजामध्ये, या देशामध्ये एकही माणूस असं राहणार नाही की ज्याला घर नाही म्हणून. प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं पाहिजे. आमची आई बहीण रस्त्यातून बसणार नाही, तिला तिची व्यवस्था करून द्यायची आहे. 12,000 रुपये आपण प्रत्येकाला देतोय, माझी सगळ्यांना विनंती आहे. आपण हे सगळं करत असताना आपण हे करा ना की आमचं गाव स्वच्छ राहील. स्वच्छ भारत मिशनची घोषणा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्याबरोबर केलेली आहे. ही सगळी आगंडाळी चाललेली आहे. काय चाललंय? आता मी काल परवा सोनाळ्याकडून आलो, काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे मला गाडीचे डोळे बंद करावे लागले, काच बंद करून. किती घाण आपण डाबरी रस्त्यावर दोन्हीकडून सगळे नुसते घाणच घाण का करतो आपण असं मला कळत नाही. सगळे आपल्याकडे सरकार पैसे देत नाही, 12,000 रुपये शौचालय बांधला तिथे जा ना. आपल्या आया बहिणी रस्त्यावर जाऊन बसतायत, आपण काय गंमत बघतोय, काय स्वार्थ त्यात, काय पुरुषार्थ आपलं त्याच्यामध्ये मला कळत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ते रस्त्यावर घाण करायची, तीच दुर्गती, त्याच मासे त्याच्यावर, त्याच आपल्या अन्नावर, त्याच आपल्या तोंडामध्ये, त्याच आपल्या पोठांवर पोरांचे बसतायत आणि काय तिथे म्हणून उपद्रव होत आहेत, तेवढ्या रोगराई पसरत आहेत.
पण आपण काही चिंता करत नाही त्या गोष्टीची. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे सगळे काम आम्ही करू. पाण्याची व्यवस्था करतोय, शाळेची व्यवस्था करतोय, रस्त्याची व्यवस्था करतोय, पूल करतोय, सगळं आम्ही करतोय. अंतर्गत आम्ही रस्ते दिले तर काँक्रिटीकरण करतोय, विधान संपायला पाहिजे, गटारी करतोय. पण त्याचबरोबर आपणही आज आम्हाला वचन द्या की याच्यापुढे आमच्या घरची महिला आम्ही कोणी पुरुष माणसं मुलं आम्ही रस्त्यावर शौचाला बसणार नाही. अहो रोगराईचं माहेर आहे, हे सगळे डेंग्यू पेंगू टायफॉइड मलेरिया हे सगळे चाललेत ना, हे फक्त या शौचामुळे त्या ठिकाणी होत आहेत. मग मला वाटतं की आपण आज ही शपथ घ्यायला पाहिजे. आज देश बदलतोय, राज्य बदलतोय, तर आमचं गाव का बदलत नाही? देश बदलतोय म्हणजे काय? दिल्ली मुंबई बदलली म्हणजे झालं का? देश बदलतो आमचं गाव बदलायला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे की आपण आजपासून सगळ्यांनी आपण शपथ घेऊया की माझं गाव स्वच्छ कसं राहील, माझ्या गावातली घाण याच्याकडे आपण कशी दूर करता येईल, दुर्गंधी कशी दूर करता येईल, त्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घ्यावी. ग्रामपंचायतला मी सांगेल की सगळ्या प्रत्येकांना बळजबरी शौचालय बांधून द्या. सार्वजनिक शौचालय पण या ठिकाणी बांधतोय, पण सगळ्यांना सक्ती करा की त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत. गॅसच्या बाबतीमध्ये सांगितल्यामुळे प्रत्येक माणसाला आता गॅस, आता पिवळ्याकडे तर मिडल क्लास माणसालाही गॅस. राज्य सरकारने बरोबर मुख्यमंत्री मोदींनी घोषणा केली, सरकारने जे दिले ते दिले केंद्र सरकारने, आता राज्य सरकार तुम्हाला गॅस देत आहे. ज्याच्या घरामध्ये गॅस नाही त्या प्रत्येक माणसाला गॅस. आता काड्या जळायच्या नाही, रॉकेट जळायचं नाही, तर धूर पोटामध्ये घ्यायचं नाही आमच्या आई भगिनींनी. प्रत्येक माणसाला गॅस. तरी आली होती का पूर्वी कोणत्या प्रधानमंत्री डोक्यामध्ये कल्पना की आमच्या भगिनींचा त्रास दूर करायचा म्हणून? पावसाळ्यामध्ये 6-7 महिने 4-4 महिने शेतामधून काड्या कुठे जमा करून जायचं, त्या ओल्याकडे फुकट बसायचा, तो दूरपोटात घ्यायचा, त्याच्याने टीबी व्हायचा, त्याच्याने फेफडे खराब व्हायचे. पण या आमच्या आई भगिनीची काळजी कोणाला होती? कोणालाच नव्हती. मोदीजींनी सरकार आल्याबरोबर पहिल्या वर्षी निर्णय घेतला की सगळ्यांना गॅस, प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस असला पाहिजे. एकही घरामध्ये चूल जळता काम नाही, लाकडं जळता काम नाही, तेवढा मोठा निर्णय आहे. असे अनेक निर्णय मला सांगता येईल. आता आपण आरोग्याची योजना सुरू केली, 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला बरं तुम्ही करणार आहोत. तुमचा कोणा घरामध्ये दुर्दैवाने ऍक्सिडेंट झाला, कोणाला अटॅक झाला, कोणाला ब्रेन हॅमरेज झालं, कोणाला किडनीचा त्रास झाला, कोणाला स्पाईनचा त्रास झाला, 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख मुंबईला जो ऑपरेशन करतो 5 लाख रुपये खर्च लागतोय. नुसतं आपलं कार्ड दाखवा, हे घे कार्ड, 5 लाख रुपये जवळ तिथे त्या ठिकाणी होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्याजवळ 1 रुपया न घेता 5 लाख रुपयाची तुम्हाला बदल प्रत्येक कुटुंबाला आता 5 लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं जगाच्या पातळीवर अशी घोषणा योजना कुठेच नाहीये, अमेरिकेत सुद्धा नाहीये. इन्शुरन्स नाही आहे, इन्शुरन्स आहे पण त्याचं सरकार पैसे भरणार आहे, तुम्हाला 1 रुपया द्यायचा नाहीये, 1 रुपया तुम्हाला द्यायचा नाहीये. आता गरिबांसाठी पेन्शनरांसाठी तर पेन्शन योजना सुरू झाली आहे, व्यापाऱ्यांसाठी आता पेन्शन योजना सुरू झालेली आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 3000 रुपयाची पेन्शन योजना सुरू झालेली आहे. ते स्वप्नासारखं वाटतं. पूर्वी आम्ही परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला कळायचं की इथे सगळा खर्च लोकांचं शासन करतं, आरोग्याचा, दवाखान्याचा, पण त्यांना त्यांच्या पगारातून त्या ठिकाणी इन्शुरन्स कापला जायचा. आपल्याकडे इन्शुरन्स न कापला जाता आता 5 लाख रुपये तुम्हाला मदत त्या ठिकाणी सरकार देत आहे. केवढा मोठा बदल आहे, केवढा बदलला आपला देश. आपण रस्ते बघा आजूबाजूला काय अवस्था होती पूर्वी. तुम्ही विचार केला होता का सिमेंटचे रस्ते होतील कधी आपल्याकडून सगळे? तुम्ही थेट औरंगाबाद पर्यंत, पुण्यापर्यंत जा, तुम्ही थेट मुंबई पर्यंत जा, आता सगळे सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत. आपल्या रस्त्यात थोडं इतकं काम रखडलेलं इकडे औरंगाबादकडे तेवढंच सोडलं, तर तुम्ही 40 गावपर्यंत जा, मालेगावपर्यंत जा, पुढे नाशिकला जा, पुढे मुंबईला जा, इकडे नागपूरकडे जा, इकडे जळगावला जा, तिकडे भुसावळला जा, सगळीकडे जा, अख्ख्या महाराष्ट्रात कुठे फिरा, अख्ख्या देशामध्ये कुठेही जा. मी पूर्व बद्रीनाथ केदारनाथला गेलो, तिथे कुठे पहाडचे पहाड सगळे होत आहेत. काय तर गडकरी साहेबांनी काम केलंय, 4 पदरी रस्ते 6 पदरी रस्ते होत आहेत. आज सगळ्या देशभर रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे. पूर्वी आम्ही कधीतरी, मी 25 वर्षाचा आमदार आहे, मी बाहेर फॉरेनला जायचो तर मला हेवा वाटायचा. लंडनला, इंग्लंडला गेलो, जपानला गेलो, जर्मनीला गेलो, अमेरिकेत गेलो, ते मला काय रस्ते हो इथले, काय झालं लोक आहेत, काय सरकारनं आपल्याकडे सगळ्या खड्ड्यामध्ये रस्ता शोधणं पडतो, कुठून जाऊ करत. आज काय परिस्थिती आपल्याकडे? आज तालुक्यामध्ये आपण बघा तेवढं रस्त्याचं जाळं पण विणलेलं आहे. तुम्हाला खड्डे दिसत आहेत कुठे? आता 200 गावांमध्ये जा, कुठे रस्ता खराब आहे, एखाद दुसरा चुपा कुठं असेल ते आता आपण घेतलेलं आहे. पण सगळ्या तालुक्यात, वाड्यात, वस्त्यात जाणं सगळ्या रस्त्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. पुलांचे काम आपण करतोय, धरणांचे काम आपण करतोय, शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम करतोय. ते सरकारमुळे होतंय. देश बदलतोय. भागपूरची योजना तर आपण आणली, 2000 कोटीचं आपण उघड केलं, आपण पाणी पाईपलाईन टाकायला सुरुवात झाली. आपल्या तालुक्यात आपण तापीचं पाणी आणतोय. वाघुरपुळे तर 42 गावांना 24 तास पाणी मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना आपण सुरुवात केली, 4000 शेतकरी आपण करतोय, 24 तास पाणी आम्ही आपल्याला देणार आहोत. तिकडनं बोदर सिंचन योजना आपण मालदा वाडीपर्यंत, सोनारीपर्यंत, वाडी किल्ल्यापर्यंत आणली. राजनी बेटा सगळा भाग त्यात कव्हर केला. हे बदलत नाही आपण. 4.5 वर्षापूर्वी आपण बघितलं असेल आपल्या एमएसईबी साठी किती वेळा मारामाऱ्या व्हायच्या, किती वेळा तुम्ही रस्ता रोखला इकडे,
त्रास फार पण भेटत नाही बसले रस्त्यावर. तुम्हाला तर चांगलं आहे, घरी ती बसले रस्त्यावर बसले, हायवेवर गाव आहे आपलं, बसले रस्त्यावर येऊन आपण. आला मला यायचा फोन इकडून, भाऊ पाडदेवाला ऐकत नाही, लाईन बंद आहे. झालं साडेचार वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा, किती तास लोडशेडिंग होत, रात्रभर लाईन राहत होती कधी, किती वेळा मारामाऱ्या करावं लागल्या, किती वेळा पोरलापल्या जावं लागलं, किती वेळा जामनेरला आपण दगड खाल्ले, दगड मारले. 40-50 केस तर माझ्यावर असतील 5 वर्षामध्ये एमएसबीच्या मारामाऱ्यांच्या, 50 केस असतील. पण आता 4 वर्षात 5 वर्षात ऐकलं का आपलं काही मोर्चा निघाला? प्रमेला काही काँग्रेसवाल्याची मोर्चा काढला का, राष्ट्रवादीवाल्याची काढला का, किंवा लाईन बंद आहे, लोडशेडिंग बंद करा, रात्री आमच्या पोरं चिंता झोप येत नाही, अभ्यास होत नाही, ट्रान्सफॉर्मर महिनाभर भेटत नाही, 15 दिवस भेटण्यासाठी झालं का? 4.5 वर्षामध्ये सरकार बदललं आणि सगळ्या गोष्टीच बदलल्या. बदलल्या की नाही का तुम्हाला? आता लोडशेडिंग नाही, रात्री अंधारा सुरू तुमच्या घरामध्ये कधीच नाही, भाई बदललं नाही काय चित्र. आज आपण सोलर आणलंय, इकडचा सगळ्या ताण आपण कमी इकडं सोलरवर करतोय. कल्पना विविध आपल्या डोक्यामध्ये सगळे गोष्टी आपण समोर आणतोय. माननीय मुख्यमंत्री आपला इतका हुशार मुख्यमंत्री आहे, इतके हुशार मुख्यमंत्री आहे की आपण कल्पनाही करू शकणार. प्रत्येक गोष्टीवर त्यांच्याकडे तोडगा आहे. म्हणजे 50 वर्षात जे निर्णय झाले नाहीत, ते कामं झाले नाहीत, ते कामं पटपट मार्गी लागायला लागलेले आहेत. सगळे मोर्चे आले, धनगरांचा मोर्चा आला, मराठा समाजाचा मोर्चा आला, आदिवासींचा मोर्चा आला, सगळे मोर्चे आले. पण सगळ्यांवर तोडगा आहे की नाही? मराठा समाजाचं 40 वर्ष झाले मागण्या होत्या, त्याला काही एखाद्या मुख्यमंत्र्याने पूर्ण नाही. पण यांनी सांगितलं मी थोडा वेळ लावेल, पण नियमात बसूनच करेल. कायद्यात सुद्धा त्याला 4 वर्षांनी सुप्रीम कोर्ट सुद्धा 4 येऊ शकणार, मी असाच मी कायदा करेल. केला की नाही? अरे आता मागच्या सरकारने कायदा केला, राणेसाहेबांची 2 वेळा समिती बसवली, राणेसाहेबांनी निर्णय घेतला, आरक्षण देऊन टाकलं, दुसऱ्या दिवशी हायकोर्टात गेलं, हायकोर्टाने घेतले का मुख्य कोणतं एवढा म्हणलं, चला झालं गेलं का आरक्षण तर बोमललं. पण आम्ही हे केलं नाही, त्या 5 लोकांच्या समितीमध्ये मी पण एक कमिटीमध्ये, आपल्याला कल्पना आहे, आम्ही अतिशय विचारपूर्वक निर्णय केला, अभ्यास पण करून निर्णय केला, मोठमोठे देशभरातले वकील आम्ही जमा केले, त्यातून हा निर्णय झाला. आणि हा सगळा निर्णय करून त्याला कायदेच्या चौकटीवर बसून हा निर्णय केला, आणि त्यामुळे हे आरक्षण आता लागू झालेलं आहे. आता मेडिकलच्या ऍडमिशन झाल्या, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन झाल्या, आमच्या मुलांना आरक्षण मिळतं आहे, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतं आहे. झालं की नाही? ते सरकारमुळे झालं मित्र. आणि म्हणून देशामध्ये नरेंद्र मोदी आहेत, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, यांच्या सगळ्या कर्तबगारी अशी आहे की 303 जागा येणार नाही तर मग काय होईल? पती फाउंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळदी शाळेकरता 1 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी 14 वर्गखोल्या तसेच स्वच्छतागृह मुलामुलींकरता एम्पथी फाउंडेशनच्या वतीने या गावाकरता पाळदी गावाकरता या ठिकाणी खर्च करून उभारण्यात आलेलं आहे. एम्पथी फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्य करत असून आजपर्यंत महाराष्ट्रात 194 शाळा बांधलेल्या असून 39 शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. 800 पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे करून 7 लाखपेक्षा जास्त चष्मे वाटप तसेच 22,000 मोतीबिंदू ऑपरेशन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात केले आहे. असेच या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात कार्य चालू आहे एम्पथी फाउंडेशनचे. मुंबई टाटा कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी पॅलेटिव्ह होम केअर सेवा जे रुग्ण एंड स्टेजला आहेत, शेवटच्या स्टेजला आहेत, जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी नोंदणीकृत आहेत, याकरता त्यांच्या घरी जाऊन या ठिकाणी सुविधा आपण पुरवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. एम्पथी फाउंडेशन रजिस्टर्ड संस्था असून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम केले जातात, असे ज्या प्रकारे पुढे करण्यात येतील असं मी आवाहन करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.